हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एकदम जबरदस्त जॉबचं अपडेट्स घेऊन आले, जिकडे तुम्हाला RBI बँकेसोबत इंटर्नशिप्स करण्याची सुवर्ण संधी आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहेत. आता RBI सोबत तुम्हाला इंटर्नशिप्स करायची असेल तर तुम्हाला असं वाटलं असेल की आम्हाला फी द्यावी लागेल, तर बघा, कुठल्याही प्रकारची फी तुम्हाला द्यायची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारची एक्झाम्स पण नाही आहेत. RBI तुम्हाला इथं एक गोल्डन अपॉर्च्युनिटी देत आहेत की फी न देता, परीक्षा न देता RBI सोबत तुम्हाला इंटर्नशिप्स करण्याची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत आहेत. आता बघा, RBI सोबत इंटर्नशिप्स करण्याचे फायदे काय आहेत, तर बघा, तुम्हाला जर बँकिंग फील्डमध्ये तुमचं करिअर बनवायचं आहे, तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये खूप दिवसापासून स्टडी पण करताय पण तुम्हाला बँकेमध्ये जॉब नाही भेटत आहे, तर तुम्हाला जर बँकेमध्ये जॉब भेटत नसेल तर या इंटर्नशिप्सला तुम्ही आजच अप्लाय करायचंय. ही इंटर्नशिप्स केल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, त्या सर्टिफिकेटचा इम्पॅक्ट एवढा असतो की तुम्ही RBI मध्ये 3 महिने इंटर्नशिप केले, कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेत आणि ते सर्टिफिकेट जर तुम्ही रेफर केलं तर तुमचं सिलेक्शन होण्याचे जे काही चान्सेस असतात ते 99% वाढतात आणि तुम्हाला बँकिंगमध्ये जॉब भेटतो. इंटर्नशिप्स फक्त 3 महिन्याची आहेत आणि ही इंटर्नशिप्स पेड इंटर्नशिप्स आहेत, म्हणजे तुम्हाला या इंटर्नशिपचा सॅलरी स्टिपेंड सुद्धा भेटणार आहे, तो पण 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला इंटर्नशिपचा स्टिपेंड दिला जाणार आहे. आता यासाठी तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, सोबतच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, हे इन डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, 200% रिअल अपडेट्स आहेत. ऑफिशियल RBIच्या जो काही करिअर पेज आहे तिथे त्यांनी ही इंटर्नशिप्स रिलीज केलेली आहेत. लास्ट डेट किती असणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुमचं 3 इयर्स ग्रॅज्युएशन लॉ फील्डमधून, इकॉनॉमिक्स असेल, बिझनेस असेल, फायनान्स असेल, बँकिंग फील्डमधून असेल, या फील्डमधून जर तुम्ही तुमचं 3 इयर्स ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही सर्व प्रकारचे जे काही कॅन्डिडेट्स आहात तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. एज लिमिट जी असणार आहे ती 21 पासून 32 वयोगटापर्यंत तुम्ही इथे अप्लाय या इंटर्नशिप्सला करू शकताय आणि सोबतच तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकताय. आता जसं मी बोललेलीच आहेत की तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ स्टिपेंड सुद्धा या इंटर्नशिपचा दिला जातोय. आता या इंटर्नशिप्सला तुम्ही कोणकोण अप्लाय करणार आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता या इंटर्नशिप्सला तुमची जी काही लास्ट डेट असणार आहे ती तुमची असणार आहे 15 डिसेंबर. 15 डिसेंबरपर्यंतच तुम्ही इंटर्नशिप्सला अप्लाय करू शकताय. दॅन तुमची 15 डिसेंबरनंतर ॲप्लिकेशन फॉर्म इथं क्लोज केले जाणार आहेत. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरूनही तुम्ही करू शकताय, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तो फॉर्म तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. तर बघा, आता तुमचं सिलेक्शन इथे इंटरव्ह्यू बेसिसवरती होणार आहे. एक्झाम्स नाही घेतली जाणार आहेत, इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाईल. इंटरव्ह्यूमधून कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील आणि देन मग मेरिट लिस्ट लागणार आहे. तर तुमचा इंटरव्ह्यू हा फरवरी आणि जानेवारी फरवरी 2025 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. आता येणारा जो काही जानेवारी फरवरी महिना आहे त्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि तुमचा जानेवारी आणि फेब्रुवारी इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर मार्च महिन्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट लागेल. लक्षात घ्या स्टेप, मार्च महिन्यामध्ये मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर एप्रिल, मे, जून हे 3 महिने तुमची इंटर्नशिप असेल. आता ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप्स करायची आहेत कम्प्लीट. आता इंटर्नशिप्स करण्यासाठी तुम्हाला जायचं कुठे आहे, तर बघा, तुम्हाला इंटर्नशिप्स करण्यासाठी जावं लागेल मुंबईला. आपल्या महाराष्ट्रामध्येच मुंबई लोकेशनला तुमची RBIच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप्स असणार आहेत. आता तिथे जाण्यासाठी तुमचा जो काही खर्च असणार आहे, AC तिकीट असू द्या किंवा नॉन AC तिकीट असू द्या ट्रेनचं, त्याचं सुद्धा तुम्हाला जे काही तिकीटचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला RBIकडनं प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि बाकीचे जे काही 20,000 रुपये आहेत तो तुम्ही तिथे राहण्याचा खाण्याचा खर्च समजू शकताय. तुम्हाला बाकी तुमची स्वतःची रूम करायची आहे आणि स्वतः रूम करून 3 महिने तुम्हाला त्या इंटर्नशिपसाठी मुंबईला राहायचं आहे. आता तिथे राहण्यासाठी जे काही लोकांनी ऐकलं असेल की मुंबईला जाऊन राहायचं आहे, तर भरपूर लोकांना असं वाटलं असेल की व्हिडिओ स्किप करायचा आहे, पण लक्षात घ्या, अशा गोल्डन अपॉर्च्युनिटी जास्त येत नाहीत, खूप कमी अशा गोल्डन अपॉर्च्युनिटी येतात आणि या अपॉर्च्युनिटी फायदा घेण्यासाठी 3 महिने मुंबईला जाऊन राहणं काहीच अवघड नाही आहेत. तिथे जाऊन तुम्ही रिलोकेट होऊ शकताय. नंतर तुमचं करिअरची जी काही ग्रोथ आहे ती खूप जबरदस्त होणार आहे, ठीक आहे. तर बघा, इंटर्नशिपची जी काही लिंक आहेत, आता लक्षात घ्या, 2 लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. एक असणार आहेत ॲप्लिकेशन फॉर्मची आणि दुसरी असणार आहेत की त्या इंटर्नशिपची डिटेल्स. मग आता ती काही लिंक आहे त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहेत. ॲप्लिकेशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत, पण आपण आधी बघूया थोडीशी डिटेल्स. तर मी इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते.
तर बघा आता इकडे तुम्ही बघू शकताय की कुठल्या कुठल्या सिटीज मधून तुम्ही इथे इंटर्नशिप्सला अप्लाय करू शकताय. मुंबईमध्ये तुमचं लोकेशन कुठलं असेल ते पण आपण बघूयात. हू कॅन अप्लाय, तर बघा स्टुडंट परसिविंग पोस्ट ग्रॅज्युएटेड कोर्स असेल, इंटिग्रेटेड 5 इयर्स कोर्स इन मॅनेजमेंट आणि स्टॅटिस्टिक, लॉ, कॉमर्स, त्यानंतर इकॉनॉमिक्स, इकोमॅट्रिक्स, बँकिंग, फायनान्स, 3 इयर्स फुल टाइम प्रोफेशनल बॅचलर डिग्री तुम्ही केलेली असेल तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकताय. ठीक आहे, अप्लाय करण्यासाठी 15 ऑक्टोबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही या इंटर्नशिप्सला अप्लाय करू शकताय. आणि इंटर्नशिप स्टार्टिंग फ्रॉम एप्रिल ऑफ द नेक्स्ट इयर म्हणजे एप्रिल 2025 मध्ये तुमची इंटर्नशिप्स इथे चालू होणार आहे जसं मी तुम्हाला बोलले. ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये तुमचं जे काही ऑफिस असणार आहे ते ऑफिस त्यांनी इथे दिलेले आहेत मुंबईला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट डिपार्टमेंट असणार आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट डिव्हिजन आहे, सेंट्रल ऑफिस फ्लोअर वरती सेंट्रल ऑफिस बिल्डिंग शाहिद भगत सिंग रोड मुंबई इथे तुमचं लोकेशन असेल. इथे तुम्हाला या इंटर्नशिपसाठी जे काही कंट्रोल ऑफिस आहे इथे तुम्हाला जावं लागेल. त्यानंतर अहमदाबाद, बँगलोर, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, त्यानंतर कोलकाता, न्यू दिल्ली, पटना, एवढे सगळे लोकेशन तुमचे असेल या इंटर्नशिप्सला. तुम्हाला जे लोकेशन जवळपास पडतं आहे तिथे जाऊन तुम्हाला करायचं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामधील लोकांना मुंबई बेस्ट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे दिलेत की इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग ऑन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत जे की तुम्हाला इथं रीड करायचं आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर. ठीक आहे, काही जनरल रूल्स आणि इन्स्ट्रक्शन्स त्यांचे आहेत तेही तुम्ही इथे बघू शकताय. बघा, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर ओनली वन कंट्रोल ऑफिस विल बी कन्सिडर. कुठल्याही एकाच कंट्रोल ऑफिससाठी तुम्हाला इथं अप्लाय करायचं एक कॅन्डिडेट. मग तुम्ही मुंबईसाठी अप्लाय करता तर तुम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी अप्लाय नाही करू शकत आहे. ठीक आहे, ह्या समर प्लेसमेंट इंटर्नशिप्स आहेत, यामध्ये मॅक्झिमम जे काही असणार आहे तुमचं मंथ ऑफ फरवरी आणि मार्चमध्ये तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर ड्युरेशन जसं की मी बोलली आहे 3 मंथ आहेत, एक्सटेंड जर झालं तर त्याचीसुद्धा तुम्हाला सॅलरी इथं दिली जाणार आहे. त्यानंतर फॅसिलिटीज बघा, समर ट्रेनीज आर इलिजिबल टू रिसिव्ह अ मंथली स्टिपेंड 20,000 per month आणि आउटस्टेशन्स ट्रेनी विल बी रिक्वायर्ड मेन अकोमोडेशन्स अरेंजमेंट म्हणजे तुमचं ट्रेनचं तिकीटचे सुद्धा पैसे तुम्हाला इथं दिले जाणार आहे. ठीक आहे, फॉरेन स्टुडंटसाठी सुद्धा त्यांनी इथं डिटेल्स दिलेली आहेत. ठीक आहे, आता बघा लिंक फॉर ऑनलाईन वेब ॲप्लिकेशन फॉर्म, इथे तुम्ही जर क्लिक केलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो आणि ॲप्लिकेशन फॉर्मची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर तुम्हाला ओपन करण्यासाठी प्रॉब्लेम झाला तर त्याची सुद्धा लिंक मी देणार आहे. आता फॉर्म ओपन होण्यासाठी थोडासा इथं वेळ लागतो, नेट कनेक्शन जर स्लो असेल तर फॉर्म ओपन व्हायला थोडा वेळ लागेल. बघा आता ॲप्लिकेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन झाला आहे, एवढा सगळा फॉर्म आहे जो की तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता फॉर्म व्यवस्थित सबमिट करायचा आहे, काळजीपूर्वक सबमिट करायचा आहे. आरबीआय सोबत तुम्ही इंटर्नशिप्सला अप्लाय करताय म्हणजे आरबीआय तुमची एक एक गोष्ट व्यवस्थित चेकआउट करेल, व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करेल आणि दॅन मग इथून कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील. आणि जेवढे कॅन्डिडेट्स इथून शॉर्टलिस्ट होतील तेवढ्याच कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. परत इंटरव्ह्यूमधून काही कॅन्डिडेट्स इथून बाहेर काढले जातील आणि काहीच कॅन्डिडेट्स असेल जे की त्यांना चांगले वाटेल तेवढ्याच कॅन्डिडेट्सला ते इथं सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, तर बघा नेम ऑफ इन्स्टिट्यूट, तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. नेम ऑफ ॲड्रेस ऑफ द इन्स्टिट्यूट, तुमच्या ॲड्रेसचा जो काही इन्स्टिट्यूट आहे त्याची ॲड्रेस टाकायचं म्हणजे कॉलेज वगैरे असेल ते टाकायचं आहे. सिटी टाकायचं आहे, त्यानंतर तुमचा पिनकोड टाका, इन्स्टिट्यूटचा फोन नंबर, इन्स्टिट्यूट प्लेसमेंट जो असणार आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. बायोडाटामध्ये बघा फुल नेम टाकायचं, जेंडर टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, फुल पोस्टल ॲड्रेस फॉर अ कम्युनिकेशन, तुमचा जो काही ॲड्रेस असेल जो रिअल ॲड्रेस आहे तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकायचा आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, HSC आणि त्यानंतर SSC, याची जी काही युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटचं नाव असेल ते टाकायचं, इयर ऑफ पासिंग टाकायचं, पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकायचं आहे आणि त्यानंतर स्ट्रीम टाकायची की कुठल्या स्ट्रीममधून तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा खाली बघू शकताय की काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी विचारले की ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये CA, ICWA, कम्प्युटर एक्सेट्रामध्ये जर तुम्ही तुमचं काही केलेलं असेल, जर कोर्स वगैरे केला आहे तर ते टाकायचं. नेम ऑफ करंट कोर्स बिईंग अ परस्यू, करंटली कुठला कोर्स तुम्ही पास केला आहे. सब्जेक्ट ऑफ अ स्पेशलायझेशन, वर्क एक्सपिरियन्स, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही केलेल्या असेल तर त्या टाकायच्या आहे. प्रोजेक्ट अंडरटेकिंग डिटेल्स टाकायचे. नंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचा, लक्षात घ्या JPG, JPEG आणि PNG फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो असेल तो इथं अपलोड करायचा आहे. त्याची साईज त्यांनी दिली आहेत की 500 KB पेक्षा कमी असली पाहिजे फोटोचे. ठीक आहे,
त्यानंतर प्लेस टाकायचं आहे, त्यानंतर खाली दिलेत की बोनाफाईड तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता बोनाफाईड तुम्हाला टाकण्यासाठी हे जे काही बोनाफाईड असेल, नो स्पेशल कॅरेक्टर अलो इन अ स्टुडंट बोनाफाईड सर्टिफिकेट फाईल टायटल, तुमच्याकडे फाईलमध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट असेल तर ते टाकायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन बोनाफाईड घेऊ शकताय आणि ते बोनाफाईड तुम्हाला इथे टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सिग्नेचर करायचे, सिग्नेचरचं सुद्धा तुम्हाला काय करायचं, एक पेजवरती पहिले सिग्नेचर करून घ्यायची, त्याचा फोटो काढायचा आणि त्याला तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. त्याची साईज 120 KB पेक्षा कमी असली पाहिजे आणि डेट बघा 3/12 इथे दिलेली आहे. तुम्ही कधी फिलअप करणार आहे ते डेट ऑटोमॅटिकली इथे येते. नंतर कॅप्चा टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. बाकी कुठलंही क्वेश्चन नाही आहे, तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल एज्युकेशन डिटेल्स टाकायचे बस एवढंच तुमचं असेल आणि तुमचं कॉलेज इन्स्टिट्यूटची डिटेल्स टाकायची आहे, बाकी कुठलीही अदर डिटेल्स कुठलेही प्रश्न त्यांनी विचारलेले नाही आहेत. देन तुमच्या पर्सेंटेज इथे पाहून ती तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील. शॉर्टलिस्ट केल्याच्या नंतर काहीच कॅन्डिडेट्स असे असेल की ज्यांना ते इंटरव्ह्यूसाठी बोलवतील आणि ज्या कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल त्याच कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. सर्व प्रकारचे कॅन्डिडेट्स इथं सिलेक्ट होणार नाहीत, ते लक्षात घ्या. तुमचं जे काही एज्युकेशन असेल ते कुठल्या फील्डमधलं आहे ते सुद्धा खूप जास्त मॅटर करणार आहे. बँकिंग फायनान्समधून असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस इथे खूप जास्त वाढणार आहे. तर अशा पद्धतीचं अपडेट्स होतं जे काही RBI सोबत इंटर्नशिप्स करण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेत, 100% जेन्युइन आहेत. या व्हिडिओचा तुम्ही खरंच फायदा घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि या इंटर्नशिपच्या नंबर ऑफ वेकेन्सीज 125 टोटल निघाले आहेत, 125च कॅन्डिडेट्स ते इथून सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे. तर काही डाऊट्स असेल तर माझ्यासोबत नक्की विचारायचं आहे. अपडेट्स आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज, तोपर्यंत बाय, टेक केअर.